अमळनेर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या निवासस्थाना शेजारील महालक्ष्मी स्वीट्स ने केलेले अतिक्रमण नगरपालिका प्रशासन कधी काढणार याबाबत आता शहरात चर्चा सुरू झाली आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले। शहराचे सुशोभीकरण व अडथळे दूर करण्याकामी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून चांगला पण कठोर निर्णय घेतला व शहराची सुंदर ओळख निर्माण केली। शहरातील मुख्य महामार्गाला अतिक्रमणने विळख्यात घेतले असता नगरपालिका व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मोकळा करून वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवली, मात्र नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या महालक्ष्मी स्वीटच्या मालकाने फुटपाथवर अतिक्रमण करून जणू काही माझे कोणी वाकडे करू शकत नाही अशा आविर्भावात तो वागतोय। तर नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम करताना अनेक गरिबांचे अतिक्रमण काढून टाकले होते, मात्र सदर महालक्ष्मी स्वीट्सला कोणाचा अभय आहे या आशयाची चर्चा आता शहरात सुरू झाली। या स्वीट स्मार्टचे अतिक्रमण नगरपालिका प्रशासन काढणार की नगराध्यक्ष शेजार धर्म पाळणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी नूर खानसह आधार न्यूज अमळनेर। मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार घरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी येत आहे आधार न्यूज तुमच्या गावात।